कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाकणमधील सलून व्यावसायिकांनी तोंडाला मास्क लावून काम करण्यास सुरुवात केली आहे. तर याचबरोबर चाकण परिसरातील सर्वच नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. कोरोना व्हायरस हा जो आजार आहे हा फेस टू फेस होतो आणि श्वासातून एकमेकाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आमचा जो व्यवसाय सलून व्यवसाय हा म्हणजे ग्राहकाच्या समोर आम्हाला जावं लागतं, जवळजवळ एक फुटाच्या अंतरावर जावं लागतं. म्हणून प्रत्येक कारागिरांनी, महाराष्ट्रातील प्रत्येक कारागिरांनी, सलून कारागिरांनी त्या मास्क लावणं फार गरजेचं आहे आणि स्वतःचं आणि ग्राहकाचंही संरक्षण, याच्यामध्ये सगळ्यांचं संरक्षण होईल. तशी ग्राहक वर्गाला विनंती आहे, स्वतःला जर कुठली अशी लक्षणं जर दिसत असेल, सर्दी, खोकला, गळ्यामधून पाणी येणे, अंगामध्ये ताप येणे, थंडी वाजून येणे, असा जर कुठला स्वतःला जर काय आजार येत असेल, तर त्यांनी कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी या सलूनमध्ये न जाता त्यांनी कृपा करून पहिल्या डॉक्टरकडे जावं आणि स्वतःची तपासणी करून घ्यावी. आणि त्याच्यामुळं सर्व जनतेला कुठलाही आजार पसरणार नाही, ही प्रत्येक गिऱ्हाईकाने जर दक्षता घेतली तर ह्या रोगाचा प्रसार कमीत कमी होईल. प्रतिनिधी सतीश आगळे, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.